मुलांच्या टिफिनसाठी व घरी सर्वांना आवडेल अशी पुरणपोळीसारखीच गुळाची दशमी करणार होत आज आपण, मऊ लुसलुशीत गुळाची पोळी। तर सुरुवात करूया। मी ह्यात घातलेला आहे 1 कप गूळ आणि त्याच्यामध्ये घातलेलं आहे 1.5 कप पाणी। पाणी घालतानाचा व्हिडिओ मी शूट करताना राहून गेला माझ्याकडनं। तर तुम्ही हे छान मिक्स करा, गूळ पाण्यातच विरघळू द्या। ही खरं तर आषाढ महिन्यात केली जाणारी रेसिपी आहे, मी आज दाखवते। तर मी हे घेतलेले कढई, कढईत ते गुळाचं मिश्रण जे आहे ते आपण गाळून घेणार आहोत। काही कचरा वगैरे असेल तर तो निघून जातो। आता यात घालणार आहोत 2 ते 3 चमचे पांढरे तीळ, थोडंसं सुंठ आणि वेलची पूड। ह्याच्यात मी जायफळ घालणार आहे किसून, म्हणजे त्याचा स्वाद टिकून राहील। छान चमच्याने मिक्स करून घेऊया। ह्या पाण्याला उकळी येईपर्यंत थांबायचं आहे। पाण्याला उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये 1 कप गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि 1/2 कप ज्वारीचं पीठ घालायचं आहे। ज्वारीच्या पिठामुळे ना ह्याला खुसखुशीतपणा खूप छान येतो। आणि अशी आता उकड काढून घ्यायची आहे। या पद्धतीने सगळं पीठ एकजीव करून उकड काढून घेऊया। गॅसची फ्लेम स्लोच असावी, स्लो टू मीडियम फ्लेममध्ये उकड काढून घ्यायची आहे। लाटण्याला लागलेलं पण थोडंसं मिश्रण आहे ते आपण काढून घेऊया। आता यावर झाकण ठेवून 1-5 मिनिटं उकड थंड होऊ द्या। उकड थोडीशी गरम असतानाच मळायची आहे। हाताला थोडं तेल लावून घ्या म्हणजे पीठ चांगलं मळता येते पटापट। असं थंड झालं तरी आणि मळलं तरी चालेल। छान मऊसूद असं पीठ मळून घ्यायचं आहे तेल लावून। तुम्हाला जर पीठ थोडं सैलसर वाटत असेल मळल्यानंतर त्यात तुम्ही थोडंसं गव्हाचं पीठ ॲड करू शकता। हे बघा, गुळाची दशमी करण्यासाठी आपलं पीठ हे जे तयार आहे तर आपण ह्याला छोटे छोटे गोळे करून लाटून घेऊया। त्याचा एक गोळा घेऊन तो पण छान मळून घ्यायचा आहे हातावर। थोडं गव्हाचं पीठ घेऊन आपण जशी चपाती लाटतो त्याच पद्धतीने हा गोळा पण लाटून घ्यायचा आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही घडीचे पण करू शकता। त्यावर थोडंसं तेल लावायचं आहे, लांब आकार करून त्यावर थोडंसं तेल लावायचं, थोडंसं पीठ घालायचं आणि 1 घडी करून सारखं लाटून घेऊया। ही पोळी छान पातळ लाटली जाते, कुठेही तुटत फाटत नाही। बघा किती छान चपाती झालेली आहे आपली गुळाची पोळी। ते आपण आता तव्यावर भाजून घेऊया। तुम्हाला वाटत असेल पोळी चिकटते वगैरे तव्याला तर तुम्ही आधी त्यावर थोडंसं तेल ग्रीस करून घेतलं तरी चालेल। नॉनस्टिक तव्यावर जर करत असाल तर काही प्रॉब्लेम नाही। छान अशी पोळी दोन्ही साईडने करपूस रंगावर भाजून घ्या। थोडंसं तूप सोडा, पोळी मस्त लागते पुरणपोळीसारखीच गुळाची पोळी।
छान लालसर रंग येईपर्यंत आपण तिला भाजून घेऊया। दोन्ही साईडनी छान कलर आलेला आहे पोळीला, तर आपण काढून घेऊया। गुळ पोळी किंवा दशमी तयार आहे, दुसरी पण आपण भाजून घेऊया। तवा छान तापला की पोळ्या पटापट होतात। गुळाची दशमी रेडी आहे। मी ह्याला सर्व करणार आहे दुधासोबत। तुम्हाला हवं तर तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीसोबत पण सर्व करू शकता, त्यावर पण छान लागते। मी इथे घेतलेलं आहे दूध, कारण मी सकाळी नाश्त्यासाठी बनवलं आहे, त्यामुळे मी दुधासोबत सर्व करते। मी जे प्रमाण सांगितलं आहे तर त्याच्यामध्ये 10 ते 12 पोळ्या आरामात होतात। बघा कशा नरम आणि एकदम मऊ लुसलुशीत झालं। एरवी आपण जी गुळाची पोळी करतो ती शक्यतो कडक होते, पण अशा प्रकारे जर केल्या तर अजिबात पोळी कडक होणार नाही, खायला पण अगदी चपातीसारखी आणि लुसलुशीत झालेली आहे। तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, शेअर करा। मी माझ्या चॅनलवर शॉर्ट्स व्हिडिओ पण टाकत असते, ते पण बघायला विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपण पुन्हा भेटूया। तोपर्यंत धन्यवाद, पुन्हा भेटूया अजून एक नवीन रेसिपीसोबत।